नमस्कार, S2MKY मेकिंग चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिंचेची आंबट गोड तिखट अशी खट्टी मिठी चटणी. ही चटणी अगदी झटपट तयार होते आणि खायला अतिशय टेस्टी लागते. तुम्ही ही चटणी कशासोबत पण खाऊ शकता, चाटमध्ये वापरू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. एक बाउलमध्ये मी ही अर्धा पाव चिंच घेतलेली आहे. चिंचेमध्ये आपण गरम पाणी घालूयात. गरम पाण्यामुळे ही चिंच अर्धा ते एक तासात छान अशी भिजल्या जाते. तुमच्याकडे जास्त टाइम असेल तर तुम्ही थंड पाण्यात जास्त वेळ पण भिजत घालू शकता. अर्धा तास मी ही चिंच झाकून ठेवलेली होती. अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता आपली चिंच छान अशी भिजली आहे. आता आपण हाताने अशा पद्धतीने याचा पल्प काढून घेऊ. हाताच्या ऐवजी तुम्ही मिक्सरला लावून सुद्धा ही चिंच वाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने हाताने चोळून मी चिंचेचा पल्प पूर्णपणे काढून घेतलेला आहे. आता आपण हा पल्प यामध्ये थोडेसे पाणी घालून गाळणीने गाळून घेऊयात. बाउलवरती गाळणी ठेवून मी चिंचेचे पाणी अशा पद्धतीने गाळून घेत आहे. थोडेसे पाणी घालून सुद्धा तुम्ही हे गाळून घेऊ शकता. पाणी घातल्यामुळे हे लवकर गाळले जाते. तुम्ही बघू शकता चिंचेचे पाणी पूर्णपणे गाळून झालेले आहे. हे चिंचेचे पाणी जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण एक कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये हे चिंचेचे पाणी घालूयात. मी इथे अर्धा पाव चिंच घेतलेली होती. अर्धा पाव चिंचेमध्ये मी अर्धा पाव गूळ घातलेला आहे. मी यामध्ये 2 चमचे साखर घातलेली आहे. फक्त गूळ किंवा फक्त साखर घालून सुद्धा तुम्ही ही चिंचेची चटणी बनवू शकता. गॅस चालू करून सतत हलवत आपल्याला गूळ असा विरघळून घ्यायचा आहे. सतत हलवत आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. घट्ट होईपर्यंत आपल्याला ही चिंचेची चटणी शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण गॅस कमी करून यामध्ये इतर मसाले घालूयात. छोटा 1 चमचा जिरे पूड, छोटा 1 चमचा सुंठ पावडर, छोटा 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा काळे मीठ आणि थोडेसे साधे मीठ. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. आपली चिंचेची चटणी घट्ट झालेली आहे. घट्ट होण्यासाठी तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लावर सुद्धा घालू शकता, परंतु मी यामध्ये कॉर्नफ्लावर घातलेले नाही. थंड झाल्यानंतर ही चटणी आणखी घट्ट बनते. थोड्या वेळात ही चटणी तुम्हाला आणखी घट्ट दिसेल आणि तुम्ही बघू शकता आंबट गोड तिखट अशा चवीची चटपटीत अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने चिंचेची चटणी नक्की बनवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशा साध्या सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.